आपण आदरणीय पवारसाहेब उद्या एकाच व्यासपीठावर ज्या ठिकाणी आदरणीय मोदी साहेब येतात ते जर गेले तर मला असं वाटतं की कुणी त्याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोनातून बघू नये. पवारसाहेबांचा आजपर्यंतचा जो काही राजकीय सामाजिक प्रवास बघितला तर कधीही त्यांनी समाजकारण आणि राजकारण याला मिक्स केलेलं नाही. त्यामुळे उद्या जर पवारसाहेब व्यासपीठावर गेले मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कुणीही राजकीय भूमिका बघू नये. तिथं एका चांगल्या विचाराने उद्याच्या मोदींच्या दौऱ्यापासून बघूया. खरं तर उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा आहे. पवारसाहेब स्वतः जाणार आहेत त्यांच्यावरती सगळ्यांकडनं विरोध होते. नाही मला त्यातलं काय माहिती विचार बोला बोला. हा खरं तर पवारसाहेब जाणार आहे तसे कळते या सगळ्या कार्यक्रमाला विरोध होते संजय राऊतांकडनं किंवा महाविकास आघाडीतले घटक पक्षाकडनं कसं बघता उद्याच्या या सगळ्या दौऱ्यांकडे. एक तर पवारसाहेब जाणार आहेत का नाही जाणार हे अजूनपर्यंत क्लिअर नाही. पण आदरणीय पवारसाहेब उद्या एकाच व्यासपीठावर ज्या ठिकाणी आदरणीय मोदी साहेब येतात ते जर गेले तर मला असं वाटतं की कुणी त्याच्यामध्ये राजकीय दृष्टिकोनातून बघू नये. पवारसाहेबांचा आजपर्यंतचा जो काही राजकीय सामाजिक प्रवास बघितला तर कधीही त्यांनी समाजकारण आणि राजकारण याला मिक्स केलेलं नाही. उद्याचा जो कार्यक्रम आहे एका संस्थेचा कार्यक्रम आहे. त्या संस्थेने आजपर्यंत अनेक लोकांना हे जे अवॉर्ड आहे ते दिलेलं आहे. योगायोग असं आहे की आत्ताच्या वातावरणामध्ये हा अवॉर्ड आदरणीय मोदी साहेबांना दिला जातोय. पण अवॉर्ड जो डिक्लेअर झालेला आहे तो जे काही नाट्य या महाराष्ट्रामध्ये 2 तारखेला झालं त्याच्या आधी डिक्लेअर झालेलं आहे. त्यामुळे उद्या जर पवारसाहेब व्यासपीठावर गेले मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कुणीही राजकीय भूमिका बघू नये. तिथं एका चांगल्या विचाराने आणि एका संस्थेने अवॉर्ड दिलंय आणि त्या अवॉर्डला तिथं असावा. आदरणीय पवारसाहेबांना सुद्धा तो अवॉर्ड मिळालेला आहे. पण शेवटी पवारसाहेबांची भूमिका काय ते जोपर्यंत स्पष्ट करत नाहीत तोपर्यंत आपल्याला कळणार नाहीत की ते जाणार आहेत का नाही जाणार. बंद केलं पुण्यावरती पडलाय काय. आता जेव्हा भारताचे प्रधानमंत्री एवढा मोठा नेता जेव्हा एखाद्या शहरामध्ये येतो काही प्रमाणात नियोजन हे करावंच लागतं. त्या पद्धतीने नियोजन केलं जाईल. त्याला दुसरा पर्याय असला असता तर तो त्यांनी स्वीकारायला पाहिजे असं मला वाटतं. पण एक आहे आपण पुण्याची ट्रॅफिक कोंडीबद्दल बोलतो. खरं तर जेव्हा शासन आपल्या दारीच्या बाबतीतले कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जातात तेव्हा 700 बसेस कोल्हापूरला बुक केले होते. जळगावला 500 बसेस केले होते. आणि मग तिथं जे लोकांना बसेस न मिळण्यामुळे ज्या अडचणी आल्या आणि खरं तर त्या लोकांना जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या घरापर्यंत त्या योजना आपल्याला घेऊन जाता आल्या असत्या. ते काय सर्टिफिकेट आहे 2-2 महिने 3-3 महिने त्यांनी दिलं नाही मग ते घरापर्यंत पोहोचवायला पाहिजे होतं. प्रधानमंत्री साहेबांमुळे एका शहरामध्ये कोंडी होत असली तरी हे जे काही शासन आपल्या दारी आहे तिथं जी गर्दी केली जाते जे काही राजकीय कार्यक्रम केले जातात मला असं वाटतं की त्याच्यामुळे तर मोठ्या प्रमाणात कोंडी ही लोकांचीही केली जाते ट्रॅफिकचीही केली जाते आणि सरकारचा मोठ्या प्रमाणात पैसा हा नको त्या गोष्टीला वापरला जातो असं मला वाटतं. त्यामुळे कुणीही कितीही या गोष्टीचं समर्थन केलं तरी ही जी काय पद्धत आहे ती योग्य नाही असं माझं मत आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे. माझी भूमिका आहे की राजकीय हितासाठी 4 मतं जास्त मिळण्यासाठी 4 कार्यकर्ते आपल्याला जुडण्यासाठी जर अशा लोकांना आपण जवळ करत असतो जे लोक मराठी अस्मितेच्या विरोधात थोर व्यक्तींच्या विरोधात महापुरुषांच्या विरोधात आपल्या सर्वांच्या अस्मितेच्या विरोधात जर त्या ठिकाणी काम करत असतील जसं मनोहर भिडे आहेत त्यांनी कधीही सकारात्मक दृष्टिकोनातून या महाराष्ट्राच्या विचाराला थोर व्यक्तींच्या विचाराला ताकद दिलेली नाही. महिलांच्या विरोधात अशा व्यक्तीने वक्तव्य केलेली आहेत. सातत्याने महिलांच्या विरोधात ही व्यक्ती बोलत आहे. सातत्याने थोर व्यक्तींच्या विरोधात ही बोलत आहेत. तर मग कृपा करून ज्या कुठल्या पक्षाचे नेते असतील ते राष्ट्रवादीचे असले जे आहेत त्यांना मी विनंती करतो
की आज वेळ अशी आलेली आहे की एक भूमिका स्पष्ट करण्याची आहे. फक्त राजकीय भूमिका घेत असताना कुठेतरी आपल्याला इलेक्शनला मदत व्हावी म्हणून अशा लोकांना जर आपण मदत करत असू, त्यांना सहकार्य करत असतो, तर एक विचाराला हे योग्य नाही. आजची लढाई ही विचाराची आहे, आजची लढाई ही महाराष्ट्राची आहे. त्या हेतूतून जे जे कुणी असतील त्यांनी पुढाकार घ्यावा आणि अशा विचाराच्या विरोधात जो विचार तो व्यक्तींच्या विचाराच्या विरोधात आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात आहे, या व्यक्तीच्या विरोधात कारवाई ही 100% झालीच पाहिजे. सुद्धा जर थोर व्यक्तींच्या विरोधात बोलत असतील तर त्यांचीही अटक झाली पाहिजे. तर आमदार म्हणून मी माझ्या बाबतीत मी भूमिका जेव्हा स्पष्ट करत आहे तेव्हा असे जे काही समाजामधले घटक आहेत जे समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी व पुढच्या पिढीचा विचार न करता थोर व्यक्तींवर संतांवर जर ते बोलत असतील तर 100% त्यांना कारवाई झाली पाहिजे, त्यांची अटक ही झाली पाहिजे. आता ह्याच्यात जे काही वेबसाईट होती त्या वेबसाईटच्या बाबतीत कुठेही कारवाई केली जात नाही. आणि राहिला प्रश्न मनोहर भिडेंचा, त्या बाबतीत काँग्रेसने मुद्दा व्यक्त केला आहे, आम्ही सुद्धा त्या बाबतीत लक्ष देऊन आहोत आणि त्यासाठी नक्कीच पाठपुरावा करू. पिढीला अटक व्हावी अशी मागणी तुम्ही अधिवेशनात करणार आहात का? राष्ट्रवादीचे आमदार म्हणून तुमची भूमिका अटक करण्याची गृहमंत्री जेव्हा महात्मा गांधींच्या बाबतीतलं स्टेटमेंट मनोहर भिडेच आलं तेव्हा काँग्रेसची जी बैठक होती त्या बैठकीमध्ये योगायोगाने मी सुद्धा होतो आणि आमच्या सगळ्यांचं मत असं होतं की काय झालं तर या बाबतीतली चर्चा होणं महत्वाचं आहे. तर या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार घेऊन जाणारे जे युवा कार्यकर्ते आहेत त्यांनी सरकारच्या विरोधात लिहिलं तरी दुसऱ्या दिवशी कारवाई केली जाते. तसंच आपण जर बघितलं तर अनेक आमचे असे कार्यकर्ते आहेत ते आज पोलिसांच्या चक्रात त्या ठिकाणी मारत आहेत. स्टेटमेंट मुंबईत दिलं गेलं, कारवाई गडचिरोलीला होती. तर अशा पद्धतीने पुरोगामी विचाराचे युवा जे महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या बाजूने भूमिका मांडत असताना सरकारच्या विरोधात नेलं तर लगेच कारवाई केली जाते. पण मग थोर व्यक्तींच्या विरोधात हे जे काही समाजामध्ये तेढ निर्माण करणारे लोक जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही हे खरंच निषेध करण्यासारखं आहे. तर मी अधिवेशनामध्ये जेव्हा ही घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही हा विषय घेतलाच आहे आणि परवा आम्ही जेव्हा जाऊ तेव्हा अजून ताकदीने हा विषय आम्ही घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. काय ती भूमिका स्पष्ट करावी, संभ्रम जो आहे तो लोकांमध्ये कोण निर्णय घेऊन निर्माण करू नये. तर बघा उद्या कार्यक्रम उद्याच्या कार्यक्रमाला पवार साहेब जाऊन कुठला संभ्रम निर्माण होतोय असं मला वाटत नाही. सामाजिक कार्यक्रमाला जात असताना एक महाराष्ट्राची परंपरा आहे, एका अशा व्यासपीठावर जात असताना तिथं कुणी राजकारण करू नये अशी भूमिका साहेबांची आहे. तिथं गेल्यानंतर जर कुणी राजकारण करत असेल तर त्याबद्दलचं स्पष्टीकरण आणि योग्य अशी भूमिका पवार साहेब मांडतीलच. पण उद्याचा कार्यक्रम हा खूप आधी घेतला होता. उद्याच्या कार्यक्रमाला मोदी साहेबांना आदरणीय पवार साहेबांनीच आयोजकाच्या वतीने बोलावले असं कळतंय. आणि अशा परिस्थितीमध्ये जो कार्यक्रम आपण होण्यासाठी मदत केली त्या कार्यक्रमालाच जाणं हे योग्य नाही असं मला वाटतं. कारण का शेवटी जो विचार आपण 60 वर्ष जपला आहे त्या विचारामध्ये काही प्रमाणात शब्द पाळणं हा सुद्धा विचार त्याच्यामध्ये येतो. आणि हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम व्हावा यासाठी जर आदरणीय पवार साहेबांनी शब्द दिला असेल तर कार्यक्रमाला पवार साहेब कुणीही कितीही सांगितलं तरी जातील. पण विषय कार्यक्रमाचा नाही भूमिकेचा आहे आणि भूमिका आदरणीय पवार साहेबांनी आधीच स्पष्ट केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये येत्या काळामध्ये पवार साहेब राजकीय भूमिका स्वतः कुठल्या तरी कार्यक्रमाला जाऊन नाहीतर स्वतः करीना कधीतरी अजून एकदा वाटत असेल तर स्पष्ट करतील. पण मोठ्या नेत्याने एकदा भूमिका स्पष्ट केल्यानंतर किती वेळा आपण ती भूमिका त्यांच्याकडनं अपेक्षा करावी स्पष्ट करणं हे आपल्यावर सुद्धा आहे असं मला वाटतं.